भास्कर टोम पे, गोसी टोम पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट तर्फे माझा सर्व विद्यार्थी बंधु भगिनी पालक वर्ग सर्व शेतकरी शेतमजूर चांदूरबाजार नगरी मध्ये आणि जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना दिवाळी निमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आपली सर्वांची दिवाळी अतिशय चांगली जाओ आणि दिवाळीमध्ये लहान मुलांच्या हातून फटाके फोडताना आपण काळजी घ्यावी, कुठल्याही दुर्घटना होऊ देता कामा नये आणि गडबडीने गाडी चालवू नका, कारण की घरी आपला परिवार आपली वाट पाहत आहे, आपल्यामुळे इतरांना सुद्धा इजा होते। तर गडबड न करता शांततेत गाड्या चालवा आणि सगळ्यांच्या दिवाळी अतिशय चांगली झाली पाहिजे हा संदेश या निमित्त आपल्या सर्वांना देत आहे। धन्यवाद। शहरासह ग्रामीण भागातही अवैध तांदूळ तस्करीला मोठे उधाण आले आहे। शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह पथकाने सुद्धा छापा टाकून तब्बल 40 क्विंटल अवैध तांदूळ जप्त केल्याने आता ग्रामीण भागातील अवैध तांदूळ तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले दिसून येत आहे। चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथे आज सकाळी 7 च्या सुमारास अवैध तांदूळ वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। करसगाव येथे अवैधरित्या तांदूळ विक्री होत असल्याची गुप्त माहिती संध्याकाळी 10 च्या सुमारास मिळाल्यावर आज सकाळी 7 च्या सुमारास शिरसगाव रोडवर तहसीलदार गीतांजली गरळ, रुपेश बिजवीफार, निरीक्षक अधिकारी व त्यांची टीम यांच्या माध्यमातून तांदुळाच्या अवैध वाहतूक करणाऱ्याला शिरसगाव रोडवर पकडून चालकावर शिरसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या वाहनांमध्ये अंदाजे 39 क्विंटलपेक्षा जास्त माल असल्याची माहिती तहसीलदार गीतांजली गरड यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे। अवैध तांदूळ साठा हा मोशी या ठिकाणी जात असल्याची माहिती देण्यात आली होती। यामध्ये गजानन वासुदेव गायकवाड, राहणार नेरपिंगळाई, तालुका मोशी, सय्यद जुबेर, सय्यद करीम, राहणार करसगाव, तालुका चांदूर बाजार यांच्या विरोधात शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन येथे तक्रार झाल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तहसीलदार गीतांजली गरड यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध तांदूळ तस्करी करणारी सर्वात मोठी कारवाई झाल्याने तालुक्यातील अवैध तांदूळ विक्री करणाऱ्याला वचक बसली आहे।